शहरातील वैद्यकीय कचऱ्यावर म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया करणाऱ्या वॉटर ग्रेस कंत्राटदार कंपनीला आणखी वीस वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे शहरातील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने दोन हजार तीन साली नाशिक येथील वॉटर ग्रेस कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली होती या एजन्सीला वीस वर्षे काम करण्याचे कंत्राट देण्यात आले होते वीस वर्षाची मुदत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये संपली आहे त्यामुळे महानगरपालिकेने वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीची नियुक्त करणे अपेक्षित होते तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी देखील नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यासंबंधी आरोग्य विभागाला आदेशित केले होते परंतु त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले तत्पूर्वी वॉटरग्रेस कंपनीची बायोमेडिकल वेस्टसाठी नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या कंपनीबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या पदाधिकाऱ्यांनी बायोमेडिकल वेस्टच्या डेपोची जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याचे निदर्शनास आले होते तरी देखील प्रशासनाने त्यावेळी ग्रेस कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही या संदर्भात माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी बायोमेडिकल वेस्टच्या कंत्राटदार कंपनीची मुदत संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती या संदर्भात माहिती देताना प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की शहरातील बायोमेडिकल वेस्ट कचरा गोळा करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला आणखी वीस वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कंपनीच्या डेपोची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शास्त्रोक्त पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे दिसून आले यामुळे प्रशासन कंत्राटदार कंपनीच्या कामावर समाधानी असल्याचे सांगण्यात आलंय तसेच कंपनीच्या केलेल्या समंजस कराराच्या नियमामध्ये तशी तरतूद असल्याचे प्रशासकांनी स्पष्ट केलंय ते ते कचऱ्याशी पण निगडीत आहे ते बरेच हे लोक चोरीने कुठेतरी विल्हेवाट करून टाकतात त्यामध्ये ब्लेड आहे किंवा बर्ड्स आहेत म्हणजे साफ केलेलं मग केस आहे मग ह्या सर्व मग त्यांच्या नावी संघटना आणि सेलून संघटनासोबत चर्चा केली जे बायोमेडिकल वेस्टचे जे आमचे जे ऑपरेटर आहे की त्यांना हा कचरा उचलण्याचा आणि त्याला काही रक्कम ठरवायची आहे आणि ते रक्कम ठरवून ते सुद्धा आम्ही घेणार आहे आणि बायोमेडिकल वेस्टच्या ते वीस वर्षाची करार आम्ही पुढे मुदतवाढ केली आणि मुदतवाढ करत असताना जे आहे ते टेंडर ते कंडिशनमध्ये तो भाग होता आणि तसेच त्यांच्याबद्दल काय तक्रारी आहे का त्याचा कशा विल्हेवाट करतात मग आम्ही एक समिती नेमून त्याला चौकशी केली तो दे आर डुईंग अ डिसेंट अँड गुड वर्क म्हणून त्यांना आपण पुढे वीस वर्षाची मुदतवाढ आपण त्यांचा केलेला आहे वीस वर्ष त्यांचं अग्रीमेंट जे आहे ज्याचं अग्रीमेंट होतं ते अग्रीमेंट पुढे वीस वर्षाची त्यांना करता येतं म्हणून त्यांना टेंडर कंडिशनप्रमाणे केलं त्याचं जे आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याचा वारंवार त्यांच्या पद्धतीने चेक करतात आणि ते सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स आहे की कशा पद्धतीने विल्हेवाट करायला पाहिजे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा सुद्धा आपण अभिप्राय घेतो